जय शिवराय। माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांनी केलेलं एक धक्कादायक विधान नुकतंच माध्यमातून माझ्या वाचनात आलं आणि या विधानाचा मी निश्चितच निषेध करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक ठरले। ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे, असं माझं प्रामाणिक मत। जर आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर महाराजांच्या सुरुवातीच्या काळातल्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांविषयी दादोजी कोंडदेवांची नाराजी होती आणि आदिलशाही दरबारामध्ये शहाजी महाराज साहेबांना याचा त्रास तर होणार नाही ना, ही स्वामीनिष्ठा त्या पाठीशी होती हे सिद्ध होतं। आणि त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट ही साधारण 1671 दरम्यान झाली, असं काही ऐतिहासिक कागदपत्र दाखवून देतात, जेव्हा स्वराज्य जवळपास पूर्णत्वाला आलेलं होतं। असं असताना माननीय संरक्षण मंत्र्यांनी असं विधान करणं हे कदाचित चुकीच्या ऐकीव माहितीमुळे किंवा चुकीच्या फीडमुळे असू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही। पण त्याचवेळी ही एक गरज अधोरेखित होते, ती म्हणजे आपला जाज्वल्य इतिहास हा निपक्षपातीपणानं तर्कसंगत पद्धतीनं अकारण कुणाचंही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून महाराष्ट्राबाहेर देशभर जगभर सांगण्याची। परवा देखील कुणा एका हिंदी दिग्दर्शकानं मुघल शासक हे राष्ट्र निर्माते आहेत अशी मांडणी करू पाहिली तेव्हा ही गरज आणखी प्रकर्षानं अधोरेखित झाली। केवळ निषेध किंवा एखादं आंदोलन हे क्षणिक ठरू शकतं, परंतु ही माझ्या मते प्रबोधनाची वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे। साहित्य असेल, कलाकृती असतील, यांचा समाज मनावर दीर्घकालीन परिणाम होतो आणि त्या माध्यमातून आपण आपला निपक्षपाती तर्कसंगत इतिहास हा जगासमोर पोहोचवला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे। जय शिवाय। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि